नदी कशी आहे? त्या नदीच्या पाण्यामध्ये कापडच काय? माणूस एकदा भुसकून काढायचं काय करतील? ते पलीकडले गावचे आपले गुरुजी का नाही? त्यांची पापनाशक घाण नाशक पवित्र नदी आहे. अव्वा खरे ते गुरुजीची गोष्ट. लई नाक वर उडून बडाई सांगत होता त्यो. पर गाव अर्धावत उडून जाणार पिकांचं साहेब, तशी त्याची माणसं शिरली आमच्या कानात तमाशा बघायला. आमच्या चंद्रकलेची धल्लक असायची बिजलीवाणी. आज रात्री बघत त्या गावचं समज पब्लिक कसं काजव होऊन इलीच्या भोवतीनं पिंगा घालायला. आणि तो गुरुजी बस सगळं शोधत. गणपतराव काय पाहिजे? गणपतराव आहेत घरात? ते तर शाळेतच गेले का? नाही शाळेत नाही आले ते. आता नवलच झालं म्हणायचं. असं नाही पण हे जाऊन बसले तरी कुठे म्हणायचं? काय झालं ग सरचा? अहो ह्यानी मला सांगितलं शाळेला जातो म्हणून. बरं ह्यानी म्हणतात शाळेत आलंच नाही. आमचं मी सांगून गेले शाळेत जातो म्हणून. ते तर गेले तरी कुणा जाऊ नाही. आज कुणीच आलं नाही. आता चांगली उडकायचीच पाळी आली की होय गुरुजी. काय करायचं आता? तुम्ही तर काही तोड काढा की मी 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 पाहतो काय करायचं ते. ज्योतिराम ज्योतिराम आहेत का घरात? अगुबाई पण गुरुजी अहो ते तर दफ्तर घेऊन शाळेला गेले. तेव्हा अहो जाऊ त्याला सांगत झाला. अहो शाळेला येऊनच म्हणून घर जेवणच झालंय. आम्ही तिकडे आलो नाही म्हणून तुम्ही आलोय बघायला. अहो मग गेलो कुठे करायचं? कुठे?